अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर धर्मपेठ महिला मल्टी स्टेट कोऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड ने गुड़ी पड़वा से रामनवमी के पावन अवसर पर महिलाओं को मात्र 7.50% न्यूनतम ब्याज दर पर ऋण उपलब्ध कराने का संकल्प लिया है। इसमें 50 करोड़ तक का ऋण आवंटित किया जाएगा। मेलावा गुरुवार को शुरू हुई थी। 22 मार्च 2023 को संस्था की शिवाजी नगर शाखा सीताराम भवन का आयोजन रामनगर चौक हनुमान मंदिर के सामने नागपुर में होगा। उक्त ऋण योजना संस्था की सभी शाखाओं में क्रियान्वित की जा रही है। अध्यक्ष नीलिमा बावने ने जानकारी दी है। संस्था की इस मेलावा में विभिन्न ऋण योजनाओं की जानकारी दी जाएगी और ग्राहकों को तुरंत ऋण वितरित किया जा सकेगा। इसमें महिलाएं अपना घर खरीदने का सपना पूरा कर सकेंगी और इसके लिए घर और प्लॉट की खरीद, घर की मरम्मत और निर्माण, अन्य दोपहिया और चौपहिया वाहन की खरीद और गोल्ड मॉर्गेज लोन कम कीमत पर उपलब्ध कराया। अध्यक्षा नीलिमा बावने ने अपील की है कि ज्यादा से ज्यादा महिलाएं सोना और घर खरीदने के लिए लोन मीटिंग का लाभ उठाएं। हालांकि इस लोन की अवधि 3 से 10 साल तक की होगी। उक्त पत्रकार वार्ता में संस्था की निदेशक नीलम बोवड़े, अनघा वैद्य साधना रशमवार, छाया शुक्ला, प्रबंध सलाहकार प्रताप राय हिरानी, मुख्य प्रबंधक चंद्रशेखर वसूले सहित मुख्यालय के सभी अधिकारी उपस्थित थे। धर्मपेठ महिला मल्टी स्टेट कॉपरेटिव सोसायटीच्या वतीने गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर गुढी पाडवा ते रामनवमी असं आम्ही एक कर्ज मेळावा आयोजित केलेला आहे विशेषतः महिलांसाठी। आणि गुढी पाडवा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे अनेकांना काही ना काही गोष्ट विकत घ्यायची इच्छा असते आणि त्यासाठी म्हणजे कार आहे, स्वतःचं घर आहे, घर दुरुस्ती आहे, टू व्हीलर आहे आणि सगळ्यांना आवडता म्हणजे दागिना आहे, तर सगळं सोनं घेण्यासाठी सुद्धा आम्ही कर्ज उपलब्ध करून देत आहोत। प्रत्येकाच्या कर्जाचे रेट हे वेगवेगळे आहे, 7.5% ते 9% आपण हे कर्ज वाटप आपण करतो आहे आणि महिलांना अगदी सुलभ म्हणजे अटीने आणि कमीत कमी वेळामध्ये आम्ही हे सगळं लोन उपलब्ध करून देणार आहोत। तर प्रत्येकांना स्वतःचं घर असावं, स्वतःची कार असावी, स्वतःचं टू व्हीलर असावं आणि तेही महिलांच्या नावाने असावं ही आमचं नेहमीच धर्मपेठ सोसायटी आम्ही लक्ष करत असतो महिलांसाठी। तर आम्ही आमच्या सगळ्यांना ह्या निमित्ताने ह्या कर्ज मेळाव्यामध्ये जी आमची नवीन ब्रँच सीताराम भवन रामनगरला जी आहे तिथे आम्ही मोठ्या प्रमाणात हे मेळावा घेत आहोत, तेव्हा सर्व महिलांना आग्रहाची विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी तिथे यावं। आणि त्या ठिकाणी एक गोष्ट होणार आहे की ज्या काही अटी लागणार आहे, ज्या काही कागदपत्र लागणार आहे त्याची पूर्ततेकरता सुद्धा आम्ही मदत करणार आहोत। तर मला असं वाटते की महिलांना खूप असं ज्या ठिकाणी जाण्यापेक्षा आमच्या ह्या छत्रछायाखाली आमच्या ह्या संस्थेमधून जर हे लोन जर घेतलं तर त्यांना लवकरात लवकर मिळेल आणि गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जर त्यांनी घेतलं तर रामनवमी 9 दिवसामध्ये अनेक लोक आमच्यासोबत जुळू शकाल। आणि हे कर्जचं जे टार्गेट जे आम्ही ठेवलं आहे 50 कोटीपर्यंत आम्ही कर्ज वाटप आमचं लक्ष आहे, तर जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावं ही एक विनंती आहे। कैमरा पर्सन राजकुमार मुहर के साथ अभिषेक पांसी, BCN News, नागपुर।